I'm the coach of the Indian national women's team. The states ke naam na sunai dete, na dikhai dete. Sirf ek mulk ka naam sunai dete. India. 70 minute hai tumhare paas. गेम है कि जर तुम्ही आता जर बघितलं तर सध्याची जी जनरेशन है ती खूप इमोशनल है, खूप भावनिक है। जर त्यांना आई वडील टीचर लोग जर बोलत असतील तर त्यांना खूप इमोशनल निजम त्यांना होतं। तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कबड्डी हा असा गेम है कि जो कॉन्टैक्ट गेम है, रश गेम है, त्याच्यामुळे मुलाचं जे फ्यूचर है ते चांगले घडू शकतं। इमोशनल मुले सुद्धा इथे निडर होऊन खेळतात, तर त्याच्यासाठी मी कबड्डी हा गेम शिकवतो। थैंक यू सर, तुम्हें कबड्डी बदल सांगितलं। थैंक यू सर। आता आपण भेटूया फुटबॉलच्या सरांना। सर, तुमचं नाव काय आहे? देवेंद्र गेम खेळता? मी क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळतो। तुम्ही फुटबॉल का खेळता? फुटबॉल आवडतो म्हणून खेळतो आणि लहानपणापासून तोच खेळ खेळतो त्याच्यामुळे। तर आज आपण बघितलं की फुटबॉलच्या सरांनी सांगितलं की ते क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळता। थँक्यू सर।
ऍक्शन. आता आपण भेटूया खोकोच्या दीदीला. खोको मला हे आवडतं तर चला भेटूया. तुमचं नाव काय? माझं नाव गौरी. तुम्ही काय शिकवता? मी खोखो शिकतो. तुम्ही खोखो का शिकवता? खोखो शिकवण्याचं एक रिझन आहे, मी स्वतः ग्रामीण भागातून आहे. तर ग्रामीण भागाकडे काय होतं की ज्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे त्या मिळत नाही. तर माझं एक स्वप्न आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या फॅसिलिटीज अवेलेबल करायच्या आणि त्यांना एक उत्कृष्ट चांगला नागरिक घडवण्याबरोबर सुदृढ नागरिक घडवण्याबरोबरच खेळण्याला एक त्यांना एक प्लेअर बनवायचंय मला. तर माझं स्वप्न मी एमआय पण पूर्ण करण्याचा प्रयत्न. तर आजच्या जनरेशनसाठी दीदीने चांगलेच मेसेज दिले, तर थँक्यू दीदी. आता आपण भेटतो एक स्टुडंटला. तुम्ही खोखो मध्ये काय काय शिकला? आम्हाला खोखो मध्ये काय यायचं नाही. दीदी आले तर आम्हाला यायला लागलं म्हणजे थोडं थोडं स्कूल. आता आम्हाला येते खोखो. तर आज आपण बघितलं की त्यांना खोखो अजिबात आवडायचं नाही. आतापासून ते चांगले खेळायला लागले. थँक्यू गणेश. ऍक्शन. आता आपण एका स्टुडंटला मी लहानपासून कबड्डीला आवडतो. म्हणजे आम्हाला रूल बिल शिकवले आणि आम्हाला कबड्डीला बघितलं की आज त्यांनी कबड्डी लहानपणापासून खेळतात. थँक्यू करण. आता आपण बघूया मेघाला, जी स्वीडनला दोनच जाऊन आली आहे. तर तिला विचारेल तू कवापासून खेळते फुटबॉल? मी लहानपणीपासून खेळते फुटबॉल. तुझं स्वप्न काय? इंटरनॅशनल प्लेअर. आज आपण बघितलं की तिला इंटरनॅशनल प्लेअर बनायचंय. थँक्यू मेघना. थँक्यू.